अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे रेसिडेन्शियल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शेवगाव, त्याचबरोबर रेसिडेन्शियल इंग्लिश मीडियम स्कूल शेवगाव, आज कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गायकवाड सर, पर्यवेक्षक आदरणीय सोनटक्के सर, त्याचबरोबर डॉक्टर सुधाजी कांत्रिया आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व मान्यवर विद्यार्थी मित्रांनो, सर्व शिक्षक बंधू भगिनी, पत्रकार बंधू भगिनी, आज या जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये विशेषत्वाने उपस्थित असणाऱ्या डॉक्टर सुधाजी कांत्रिया यांचं विद्यालयाच्या वतीने प्रथमतः मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्काउट क्लब तो समाजामध्ये एखादं कार्य करायचं म्हटलं की त्या कार्यामध्ये स्वतःला झोकून द्यावं लागतं, तेव्हा त्या कार्य समाजामध्ये प्रसारित होत असतं आणि त्या कार्याची समाज दखल घेत असतो. मग नेत्रदानाची चळवळ असेल, बेटी बचाव अभियान असेल, आणि त्यासाठी सतत समाजामध्ये फिरणं, स्वतःच्या वैयक्तिक सुखांचा त्याग करून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्य समाजासाठी समर्पित करून जे जे महात्मे जगलेले आहेत त्यांचं नाव या ठिकाणी अजरामर आहे, आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून आपण नेत्रदान चळवळ असेल किंवा बेटी बचाव अभियान असेल यासाठी आपण रात्रंदिवस व्याख्यान असेल, प्रवास असेल, वेगवेगळे कार्यक्रम असतील या माध्यमातून आपण समाज जागृती करत आहात. आणि या सर्व कार्याचा परिपाक म्हणून जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी आपलं नामांकन झालेलं आहे, ही एक विशेष बहुमानाची गोष्ट आहे. बेटी बचाओ स्त्रीजन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक आणि 1985 पासून अविरतपणे आपण हे व्रत हाती घेतलेलं आहे आणि या माध्यमातून आपण आजही ते काम करत आहात. नकोशीला करूया हवीशी. एखाद्या कुटुंबामध्ये जर पहिली मुलगी जन्माला आली असेल तर दुसरी मुलगीच नको या काही कुविचाराने म्हणा किंवा समाजामधल्या काही चालीरीती म्हणा किंवा पितृसत्ता कुटुंब पद्धती म्हणा, या अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत आणि त्यातून दुसरी मुलगी नको म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. गर्भलिंग निदान चाचणी असेल त्या माध्यमातून मुलीचा जर गर्भ असेल तर तो नको असेल तर नकोशीला करूया हवीशी. मुलीचं महत्त्व आपण या समाजामध्ये पटवून दिलेलं आहे. मुलगी जर वाचवली नाही तर सून कुठून आणणार हा एक समाजामधला ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण आजही तो समाजामध्ये पाहतो आहोत. म्हणून लग्नामध्ये 7 फेरे तर नवरदेव आणि नवरी घेतच असतात, परंतु 8वा फेरा हा स्त्री जन्माचा स्त्री स्वागताचा घेण्याकरता आपण समाजामध्ये प्रथा पाडलेली आहे आणि पहिल्यांदा हा समाजामध्ये विचार आपण मांडला आणि तो रुजवला आणि 11,000 जास्त विवाहात 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा कार्यक्रम आपण यशस्वीप्रमाणे राबवलेला आहे. 30,00,000 जास्त व्यक्तींनी या सामूहिक विवाहामध्येही शपथ घेतलेली आहे. 150 जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या आपण मानकरी आहात. पुरस्कार मिळणं ही साधी गोष्ट नाही आणि त्यातही 150 जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार हे काही कोणालाही आणि उगाच मिळत नाही. त्या दर्जाचं आणि त्या प्रतीचं ते कार्य असतं म्हणून हे पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांच्या नाव आपल्या नावाच्या पोस्टाचे तिकीटही प्रकाशित झालेले आहे, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. सुंदर अशी ही शाळा रेसिडेन्शियल स्कूल शेवगाव आणि अत्यंत आदर्श असे सगळे विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आज माझ्या समोर विराजमान आहे. आपल्या सुंदर अशा शाळेचे आदर्श प्राचार्य आदरणीय गायकवाड सर, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारा सर्व रोटरी परिवार, या विद्यालयाचे महाविद्यालयाचे सर्व गुरुजन वर्ग, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी पालकवर्ग,
खास दूरदर्शनवर आपल्या सर्वांना प्रकाशित करण्यासाठी उपस्थित असणारे श्री पाठक सर, ब्रह्मकुमारी संस्थेची पीस न्यूजच्या रिप्रेझेंटेटिव्ह प्रियाताई आणि आपण सर्वजण, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा देते. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. भारताला भारत माता असं म्हटलेलं आहे. माता म्हणजे सगळ्या जगाची ती माता आहे आणि एकच असा देश आहे की ज्याला माता म्हटलं जातं. आणि यंदाच्या वर्षाची आंतरराष्ट्रीय योगा दिवसाची थीम पण आहे, सशक्त करूया स्त्रियांना, एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. आणि याच थीमला अनुसरून एक माझी छोटीशी कविता सुरुवातीला मी आपल्या समोर सादर करणार आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त असणाऱ्या थीमला अनुसरून छोटीशी कविता, गर्भातली चिमुकली आपल्या आईशी बोलतीये. आता सरांनी सांगितलं की समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे समाजाचा समतोल बिघडत चाललेला आहे, समाजाची घडी विस्कटली आहे. तिला परत जर प्रस्थापित करायचं असेल तर आपण सर्वांच्या मनामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा एक संस्कार हा असला पाहिजे. आणि म्हणून ही कविता, ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको ग आई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करतील, इवलीशे नाजूकशे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील झडप घेतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई, माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त तू आई पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल, नाही आई नाही हे तुला सहन होणार नाही ग, नको ग आई, नको असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कुठलाही त्रास देणार नाही ग, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग, मला लाडू नको, पेढी नको, करंजी नको, गोडधोड काही नको ग आई, कालची उरलेली शिळी असलेली भाकरी सुद्धा मला चालेल ग, पण मला जन्म घेऊ दे आई, मला तुझ्या मांडीवर खेळायचंय, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे, तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेमध्ये जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई, मला तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचे, बाबांच्या म्हातारपणाची काठी व्हायचे, या देशाचं नाव उज्ज्वल करायचंय ग मला, पण हे सगळं कधी होईल, तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा. अशी आत अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. आणि आपला आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम आहे एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. ही मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माणच कशी होईल, उद्याची आईच निर्माण झाली नाही तर मुलीचाच कशाला, मुलाचा तरी जन्म कसा होईल. बेटी नाही तो बहू कहां से लाओगे हा मोठा प्रश्न आज समाजाचा आहे. आणि परत एकदा यासाठी जागृती निर्माण व्हावी, लोक शिक्षण व्हावं, लोकांमध्ये संवेदना जागृत होऊन लोक परत स्त्री जन्माच्या स्वागताकडे वळावेत. आणि म्हणून आजची ही आंतरराष्ट्रीय योगा दिवसाची ही थीम आहे. तर मुलगी आपल्या घरची शान आहे, मान आहे, आणि ती आपली प्राण आहे.
तिला वाचवलं तर पाहिजे, शिकवलं पण पाहिजे. आणि म्हणूनच मुली वाचवा आणि मुली शिकवा हा मंत्र प्रत्येकाने फक्त लक्षात न ठेवता आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये त्याला उतरवणं खूप गरजेचं आहे. आणि आता आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या थीमला अनुसरून आपण एक छोटीशी प्रतिज्ञा इथे घेणार आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. भविष्यामध्ये मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचं आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचं. भारत माता की वंदे. धन्यवाद.